अरे तेच बंद ना, सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचा नाश्ता म्हणजे हा फराळ असणार आहे. इंस्टाची स्टोरी पोस्ट चालू आहे. कॉस्मेटिक्स चा शॉप आहे आपला, होलसेल कॉस्मेटिक्स. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तलवार वाले दोन घेतलेत ना स्वतःच्या हाताने बनवलेले समोसे. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सुमित तुमचा करतो आपल्या मराठवाड्या तुमच्या कचे युट्यूबच्यामध्ये म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवसाचं महत्व हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा दिवस आमचा कसा जातोय हे तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे आम्ही दिवाळी कशी साजरी करतोय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या मी आपल्या शिवनेरी जवळ आहे आणि शिवनेरीमध्ये एक कमी राहिलेली ती म्हणजे मावळ्यांची. तर आता मी याच्यावर मावळे ठेवून तुम्हाला दाखवतो की आपला शिवनेरी कसा दिसतोय. दोन तीन दिवस काय टाइम नाही भेटला आपल्याला मार्केटला जायला, तर आता मी जातोय मार्केटला आणि मावळे घेऊन येतोय. त्याआधी आपल्या ह्या लक्ष्मीची थोडी पूजा करून घेऊया आपण. खरं तर हीच माझी लक्ष्मी आहे, कारण हीच आपल्याला सगळीकडे नेते आणि आपल्या संस्कृतीमध्ये आपला प्रवास नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यावर हीच आपल्याला साथ देते, हीच आपला प्रवास घडवून आणते. माझ्या बऱ्याचशा सुख दुःखामध्ये ही सोबत होती माझ्या. जेव्हा मी पडलो होतो तेव्हा पण ही माझ्यासोबत होती आणि जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा पण ही माझ्यासोबतच होती. मार्केटला जायच्या आधी थोडीशी आपण पेटपूजा करून घेऊया. आणि सध्या सगळ्यांच्या घरी सकाळचा आणि संध्याकाळचा नाश्ता म्हणजे हा दिवाळीचा फराळ असणार आहे. वाजलेत सकाळचे 11 आणि सकाळी सकाळी लक्ष्मीपूजनाची गर्दी आहे मार्केटला. आम्ही थांबलोय सध्या एका ठिकाणी जे तुम्हाला पुढे मी दाखवतो, प्रतीक बद्दलच आहे ते. आणि तलवार वाले दोन घेतलेत ना, असं नाही का अजून एक आधीच घेतलं असतं ना जरा व्हरायटी भेटली असते है ना. पुढच्या वेळेस घेतो लवकर. नाव नाही ठेवले का तुम्ही? आज लक्ष्मीपूजन आहे आणि भरपूर लेट झाला आपल्याला मावळे घ्यायला झाला, त्यामुळे थोडकेशेच मावळे भेटलेत आपल्याला. जास्त व्हरायटी नाही भेटली, म्हणजे तलवार वगैरे वाले किंवा ढालवाले वगैरे असे नाही भेटलेले आपल्याला. तेवढे भेटलेत तेवढे घेऊन आलोय मी. पुढच्या वर्षी आपण नवीन घेऊया. आता जरा स्थापना करूया मावळ्यांची. जर कोणी नवीन असेल त्यांना थोडक्यात एक माहिती देतो. आपण ह्या वर्षी शिवनेरी किल्ला बनवलेला आहे आणि जसा आहे उभेउभ तसा बनवलेला आहे. आणि जर तुम्ही गेला असाल शिवनेरीला तर तुम्हाला माहित असेल इकडे 7 दरवाजे आहेत आणि तिकडे एक साखळीची वाट आहे. खरं तर ती वाट कणखरे ट्रेकरसाठी. आणि इकडे 7 दरवाजे नॉर्मल तुम्ही जाऊ शकता पायऱ्यांनी. त्याच्यानंतर इकडे वरती पायऱ्या, तिथे मशीद आहे. त्याच्यानंतर पुढे शिव जन्मस्थान आहे, इथे कोळी चौथर आहे. तिथे पुढे बुरुज आहेत, तिथे लेणी आहेत, ही पण लेणी आहे. तिकडे खराब पाण्याचं टाक आहे, अंबारखाना आहे, पाण्याचं चांगलं टाक आहे, गंगा जमुना टाक आहे, पुढे कडेलोट आहे, लास्टला बदामी तलाव आहे. असा सगळा किल्ला आपण बनवलेला आहे जसा आहे तसा. आपण आजच्या दिवसाचं थोडंसं महत्व जाणून घेऊया. आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन. आजचा दिवाळीचा 4th दिवस आहे. द्वापर युगामध्ये नरकासुर नावाचा एक राक्षस होता, ज्याने स्वतःच्या मरणाच्या भीतीने ब्रह्मदेवाला तप करून प्रसन्न करून घेतले होते. आणि ब्रह्मदेवाने त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन त्याला अमर होण्याचं वरदान दिलं. आता अमर होण्याचं वरदान मिळाल्यामुळे हा राक्षस सगळ्यांना त्रास देऊ लागला, अगदी देवांना सुद्धा त्रास देऊ लागला. आणि अशातच त्याने 16,000 उपवर राजकन्यांना बंदी करून तुरुंगात टाकलं आणि त्यांच्याशी लग्न करण्याचा बेत आखला. या राक्षसाचा वाढता त्रास बघून श्रीकृष्णाने त्याचा वध करण्याचं ठरवलं आणि सत्यभामासोबत गरुड रथात स्वार होऊन त्यांनी त्या राक्षसाचा वध केला. जेव्हा नरकासुराचा वध झाला तेव्हा त्याचं जे रक्त होतं ते श्रीकृष्णाच्या अंगावर सांडलं आणि नंतर श्रीकृष्णांनी
तेल लावून स्नान केलं म्हणजे अंघोळ केली आणि नरकासुराने देखील मरता मरता असा वर मागितला की आजच्या दिवशी जो मंगल समयी स्नान करेल त्याला नरकाची बाधा होणार नाही, म्हणजे जो व्यक्ती नरकामध्ये जाणार नाही. आणि म्हणूनच त्या दिवसापासून अभ्यंग स्नान करण्याची एक प्रथा चालू झाली आणि त्या दिवशी 14वा दिवस होता म्हणून नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं. लक्ष्मी पूजनाचं महत्व सांगायचं झालं तर जेव्हा समुद्र मंथन झालं होतं आणि त्यातून काही रत्न बाहेर पडली होती त्यातच लक्ष्मी हे एक रत्न होतं. आजच्या दिवशी आपली जी खरी संपत्ती असते, जे दागदागिने असतात, जे आपले ग्रंथ असतात, त्यांची देखील पूजा केली जाते. समुद्र मंथनातून जशी श्री लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती तशीच धन्वंतरीची देखील उत्पत्ती झाली होती. धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य आणि याच धन्वंतरी देवाची पूजा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी करतो, ज्याच्यामुळे सर्वांना आरोग्य संपदा लाभते. त्याच सकाळच्या जागेवर मी उभा आहे जिथे तुम्हाला बोललो होतो की आपल्याला इथे काहीतरी नवीन करायचंय. आता आपण बघूया काय नवीन करतोय. ही दुबे मेन्शन म्हणून एक बिल्डिंग आहे कर्जत मधली आणि इथे प्रतीक शेटचं एक नवीन दुकान झालेलं आहे, शॉप झालेलं आहे. ते कशाच आहे ते आपण ते जाऊन बघूया. सध्या माझ्याबरोबर प्रतीकचा भाऊ आहे श्लोक आहे आणि इकडे सगळी मंडळी बसलेली आहेत. आता नुकतंच पूजा वगैरे करून झालेलं आहे आमचं आणि प्रतीक सर आपल्याला सांगतील आता की कसलं शॉप ओपन केलेलं आहे. सर या प्रतीक सर. कॉस्मेटिक्सचं शॉप आहे आपलं, होलसेल कॉस्मेटिक्स आणि सगळे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. अजून बरेच प्रोडक्ट यायचे, 2 शेल्फ रिकामे आहेत. सध्या एकच ब्रँड आहे, अजून कमीत कमी 30 ब्रँड असणार आहेत आपल्याकडे आणि ऑलमोस्ट 30% 50% ऑफ असे बरेचसे प्रोडक्ट आहेत. आणि अरे नाव सांग, नाव काय आपल्या कॉस्मेटिक्स होलसेल अँड रिटेल कर्जत कॉस्मेटिक्स. तर कर्जत कॉस्मेटिक्सला जर तुम्ही कर्जत मध्ये आलात तर एकदा नक्की व्हिजिट करा. तो घालतोय ना मुला मुलींचं दोघांचं सामान इथे तुम्हाला भेटून जाईल. सिंगल प्रोडक्ट पण तुम्हाला होलसेल भावामध्ये भेटणार आहे. तू बोल यश नाही ते मस्त पैकी नाश्ता आणलेला आहे आम्हाला स्वतःच्या हाताने बनवलेले समोसे. कोणेश्वर कसा ठेवलं भाऊ. आणि आज आपल्या सोबत स्वतः अमर खेसे शेठ माणूस आज आपल्या इथे आलेले आहेत आणि एवढे डाऊन टू अर्थ आहेत ते की स्वतः तिथे स्वतःच आपल्याला चहा देत आहेत, येवलेचा चहा. आपण त्यांच्या दुकानात जाणारच आहेत नंतर, पहिले इथे चहा पिऊन घेऊया. आम्हाला डायरेक्ट डोर स्टेप सर्व्हिस आहे, खास माणूस आहेत आम्ही आणि तो आमच्यासाठी. शेठ माणूस इकडे आलेला आहे, शेठ माणसाचं दुकान आहे. सगळे इथे ठेवलेले आहेत प्रोडक्ट येवलेचे, हे सगळे इथे ब्रँडिंग केलेली आहे पूर्ण. कर्जत मध्ये प्रथमच झालेले येवले सगळे ऑनलाईन सिस्टम. काय टाकतोय इन्स्टाची स्टोरी पोस्ट चालू आहे. हे येवले अमृत तुला इथे बघायला भेटेल. तुम्हाला स्टेशनच्या अगदी एका मिनिटाच्या अंतरावर आहे. इकडे या साईडला स्टेशन आहे, त्याच्या पलीकडेच आणि इथे येवले. भरपूर असे फटाके घेऊन आलोय. आता फटाके वाजवत आहेत पोरं. हे काय लावतो यश? ट्रिपल शॉट. सरळ लावतो त्याला पाकडा जाईल तो. तू एकच माझी सांगले ना. अरे तेच बंद झाली कडक. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलला लाईक करा. आम्ही आता इथे कोण आहे तो? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. हॅपी दिवाळी ओपी द्या. ओपी द्या.
सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि ओपी ल्या ओपी ओपी ल्या अरे बाबा।